मोठ्या देवीच्या या परिसरामधून केलेले आहे आणि देवी मातेला जर दर्शन घेऊन आपण आपली ही स्वारी सुरू केल्यानंतर ही स्वारी डायरेक्ट आता दिल्लीतच जाऊन थांबत असते. हे काय आता हे थांबत नसतं, हे जगन्नाथच्या रथ आहे. या जगन्नाथाच्या रथाला कुणी आता खांदा देईन पुढे गेला कुणी खांदा देईन, पण क्या काय रथ काय थांबत नसतो. ही थांबणारी गोष्ट नाही. आणि मी सुद्धा बऱ्याच निवडणुका पाहिल्या, पण या निवडणुकीमध्ये मला एक वेगळं चित्र जाणवलं, कारण जनतेने निवडणूक हातात घेतलेली वाटते मला. म्हणजे मला काल परवा आम्ही सेवा भागामध्ये होतो, काही तरुण सहकारी मला भेटले संतोषराव, आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही जरी म्हणले ना मत नका देऊ तरी आम्ही तुम्हालाच मत देणार आहे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर, आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघातल्या सर्व आपल्याला प्रश्नांची जाणीव पाहिजे, आपल्या भागातील वेगवेगळ्या भागातील अडचणी माहिती पाहिजे. नाही तर पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा उमेदवार निवडून आल्यानंतर डायरेक्ट 5 वर्षांनीच फिरकत्या दाळगुळ वाटायला, म्हणजे साखर वाटप केली कुणी काय दाळ वाटप केली म्हणजे डायरेक्ट 5 वर्षांनी. पण ती सुद्धा साखर वाटपाला सुद्धा माझं श्रेय देण्यात आला. मी नसतो ना ती साखर नसती हे भेटलेच नसे माझे तुम्हाला. जर आपल्याला त्या मतदारसंघातील प्रश्न माहित असले मग आपल्याकडे डाटा तयार असतो, आपण प्रश्नपत्रिका तयार असल्यानंतर उत्तर पत्रिका तयार असल्यानंतर आपल्याला माहिती असते पाथर्डी भागात गेल्यानंतर कुठल्या गावात कुठली अडचण आहे, कर्जत जामखेडला गेल्यानंतर कुठली अडचण आहे, श्रीगोंदा भागात गेल्यानंतर कुठली अडचण आहे. या अडचणी जर आपल्याकडे सगळा एक संग्रह असला तर पुढल्या 5 वर्षांमध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, लोकांच्या अडचणी काय ह्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे आणि त्या अडचणीची नोट पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केला मोठ्या देवीचं दर्शन घेऊन, आणि त्याचा समारोप नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण त्याचा समारोप करणार आहे. तो समारोपाचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप करणार आहे. नंतरच्या 17 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी आणि नंतरचा निवडणुकीचा धामधुमीचा कालावधी असणार आहे. आणि या 16 दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त गावात जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या भागामध्ये मला सुद्धा बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार. मी सांगितलं निवडणुकीला सामोरं जात असताना हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या भागातील वेगवेगळ्या अडचणी आहेत. आपला भाग जवळजवळ 70-75% भाग आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्या मतदारसंघाकडे पाहिला जातो. नगर दक्षिण मतदारसंघाकडे 15-20% हा भाग पिण्याच्या पाण्याच्या ओलीताखाली असणारा भाग आहे. मग 75% जर भाग दुष्काळी आहे मग त्या भागातल्या अडचणी काय, तर सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती म्हणजे बेरोजगारी. जर आपण बेरोजगारी मात करू शकलो तर माझ्या बेरोजगार तरुणांना जर आपण रोजगार देऊ शकलो तर ते कुटुंबाला त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम आपण भविष्य काळात करणार आहे. माझा तर एक निर्धार आहे, मी बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतात माहितीये ना तुम्हाला, काम आपण मंजूर करायचे नारळ त्यांनी फोडायचे. सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले काय आमदार साहेब, इथं दोघांना पण अनुभव विचारा. माझ्याकडे सुद्धा त्यांनी सबस्टेशन मंजूर केले, दुसऱ्याच नारळ फोडून जातात. अरे काय घेणं नाही देणं नाही, त्यांचं काही पत्र नाही. म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार. प्रत्येक तालुक्यात MIDC ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे. या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. मागच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायच्या आणि महाराष्ट्रातल्या मोठमोठ्याले उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहेत. आमच्या नगर भागामध्ये साखळे म्हणून योजना आहे, ती योजना निवडणूक आल्यानंतर मतं मागायची आणि परत 5 वर्ष त्या योजनेकडे पाहायचं नाही. त्यावेळेस तिथे सन्माननीय साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या
की साकळायचं पाणी आलं नाही तर मी मतदान मागायला सुद्धा येणार नाही. आता आता उलट साकळाई भागातल्या 30-35 गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं होतं पाणी आणतो. इकडे आमच्या शेवगाव भागात गेल्यानंतर सांगितलं होतं की ताजनापूरचं पाणी आम्ही आम्हाला आणू. त्या भागात त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं त्या परिसरातल्या घोषणा दिले आश्वासन दिले परत आम्हाला पाहायलाच मिळाले नाही म्हणले. म्हणजे आमच्या घोसपुरी भागात एमआयडीसी आणू, घोसपुरी भागात एमआयडीसी आणू, करवंडीला पाणी आणू, इतक्या मोठमोठ्या गप्पा मारल्या लोकांना वाटलं आयला काहीतरी करीन. पण 5 वर्ष तुम्हाला बघायला सुद्धा मिळाले नाही. तुम्ही पाहिलं असेल तुमचा नगर पाथर्डी रस्ता तर इतकी रस्त्याची दुरावस्था होती. 450 लोक मृत्युमुखी पडले. बरोबर आहे ना? माझ्या बरोबर उपोषणाला बरोबर शिवशंकर दादा होते, हरियर होते, किसनराव होते, रफिक भाई हे सगळे होते, प्रताप काका हे सगळे उपोषणाला होते. प्राजक्त दादा पण नंतर उपोषणात सहभागी झाले. 450 लोकांचा बळी गेला आणि त्यांना या भागा यायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरने येत होते. हेलिकॉप्टरने फिरले आणि त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपोषणाला बसलो. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. कलेक्टरला सांगितलं आम्ही कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसल्यास त्यांनी सांगितलं की अजिबात उपोषणाकडे जायचं नाही. पण आम्ही पण हट्टी आहे, आम्ही जे ठरवलं तेच करतो. आम्ही सांगितलं नाही आम्हाला माहित नाही आम्ही उठणार नाही, रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही. प्रत्येक शरीर ते रस्त्याचं काम सुरू झालं आणि ते आपण ते उठलो आणि आज रस्ता जो चांगला आहे. नंतर त्याचा श्रेय घेण्याचा पण प्रयत्न केला. मी मोठा देवीच्या देवदर्शनाला आलो तर बोर्ड लागले होते का रस्त्याचा, म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला. म्हणजे फक्त खोटे आश्वासने द्यायचे. तुम्ही काहीतरी सांगितलं हेलिकॉप्टरनी. नवरात्राला आपण माता मोठा देवीच्या देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन केलं. म्हणजे आपल्याला मोठ्या देवीला जायचं, आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं डाव्या बाजूने. म्हणलं हे यांना आताच उतार तिकडे लागली, आताच लागली. म्हणलं देवीला पण खावा शिवसेना. बरोबर आहे ना? म्हणलं हे देवीला सुद्धा मान्य नाही. अरे या ना तुम्ही नतमस्तक व्हा, देवीच्या दारात नतमस्तक व्हा, 4 पावलं पायी चाला, बिगर चप्पलचे पायी चाला, तुम्हाला देवी पावल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर देवीच्या दारात तुमची जर जागिरी दारीत दाखवित असेल तर देवीला माहित आहे ना आपण तर सच्चा भक्त आहे. आपण दर्शन घेतलं ना आता दिल्ली डायरेक्ट तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो, काय काळजी करू नका. मी एकमेव असा आमदार आहे, मला काय हे दोघं येडत करतात. किती लोक आणतो अधिवेशनाच्या काळात? 2-4 लोक दरवर्षी घेऊन जातो मी डायरेक्ट लॉबीत बसतो. लॉबीत बसलो खालून फोटो काढतो, त्याचा फोटो व्हायरल झाला का तो पण खुश. तुम्हाला डायरेक्ट संस्था दाखवली का कोणी? कोणी दाखवली? ढाकणे साहेबांनी दिल्ली दाखवली तुम्हाला. आता डायरेक्ट मी तर सगळा लोंढाच घेऊन जातो दिल्लीला. म्हणजे सगळ्या लोकांना आपण काय करतो याची जाणीव झाली पाहिजे. सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला, मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचं काम केलं. व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या कालखंडामध्ये काही लोकांनी जाहिरातबाजी केली. काही जणांनी सांगितलं की आम्ही रेमडेसिवीर आणतो. अरे कोणाला रेमडेसिवीर दिले? 4 लोकांना फक्त तुमच्या बगल बच्च्यांना रेमडेसिवीर दिले, बाकी लोकांना तर काही विकत रेमडेसिवीर वाटले. पण निलेश लंकेने रेमडेसिवीर आपल्या कोविडच्या कालखंडामध्ये त्या कोविडच्या रुग्णामध्ये झोपला. आम्ही 24 तास त्या लोकात राहिलो आणि 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो. 33,000 लोकांना 33,000 लोकांना जीवदान दिलं आणि त्या कोविड सेंटरची सुद्धा चौकशी लावण्याचं काम या सन्माननीय महाशयांनी केलं. म्हणजे मी तर सांगितो तुम्ही तुमच्या राजकारणाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही चांगले काम किती केले सांगा. तुम्ही जे केले ते फक्त याला त्रास द्या. या कार्यकर्त्याचं कॅशियर सेल झालं पाहिजे, या कार्यकर्त्याच्या गाड्या पकडा, या कार्यकर्त्याचा व्यवसाय कसा बंद होईल हे पहा. तुमच्यात पाथर्डी शेवगाव या भागामधील एका सरपंचाने फक्त त्या शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की तुम्ही ती दाळ गुळ वाटण्यापेक्षा शेतीच्या मालाला बाजारभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या सरपंचाच्या त्या दारात शाळेचं काम चालू होतं. त्या शाळेच्या
वाळू पडली होती म्हणून 16 लाख रुपयाचा दंड केला. 16 लाख रुपये त्या प्रांताला फोन केला मी मते नावाच्या प्रांताला. म्हणलं प्रांत साहेब एक असं काय केलं तुम्ही शाळेचं काम चाललंय सरपंचाचा काय दोष आहे. नाही तुम्ही समजून घ्या ना साहेब लेता भाऊ. आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला. ज्यावेळेस हे साखर दाळगुळ वाटायला गेलं त्यावेळेस त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला साहेब हे वाटण्यापेक्षा 35 रुपयाची दाळ वाटण्यापेक्षा आमच्या कांद्याच्या पिकाला बाजार भाव वाढला पाहिजे दुधासाठी काहीतरी करा. शितोळे नावाच्या शेतकऱ्याला त्या शितोळे नावाच्या शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी वनीकरण विभागाचे अधिकारी पाठवले आणि सांगितलं तुझं शेततळ अतिक्रमणात आहे उद्याच्या उद्या अतिक्रमण काढलं पाहिजे शेततळ काढून टाकलं पाहिजे. त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मुलांनी विचारलं का आम्हाला नोटीस आहे ना साहेब. त्या अधिकाऱ्याने सांगितलं नोटीस बिटीस नाही. त्याला वाटलं आता आपल्याला कोणाचा आधार. अधिवेशन चालू होतं आमचं 6 दिवसाचं अधिवेशन. मला फोन आले बरेच मिस कॉल पडले होते. म्हणाले कोणाचे जास्त फोन पडले त्याला पहिलं प्राधान्य माझ्याकडे फोन उचलला. म्हणाले 8 मिस कॉल कोणाचे पडले काय अडचणी ते कार्यकर्ता बघा. त्याला फोन केला तेव्हा म्हणलं मी श्रीगोंद्याहून बोलतोय माझ्या वडिलांनी प्रश्न विचारला म्हणून आमच्याकडे वर्गीकरणाच्या विभागा अधिकाऱ्यांनी दमबाजी केली सांगितलं उद्या शेततळ काढून टाका. म्हणलं नोटीस त्यांना नोटीस बिटीस काय नाही. त्या शेतकऱ्याला म्हणलं उद्या माझ्याकडे. त्या अधिकाऱ्याला फोन केला म्हणलं का तुम्ही शेततळ काढायला सांगू राहिले त्याला. नाही ते अतिक्रमणात आहे. म्हणलं मग नोटीस बिटीस काय पद्धत आहे का नाही. तर नाही ते करावं लागेल. मी अधिकाऱ्याला सांगितलं जर शेततळ काढशील ना तर माझ्याशी गाठी मी उद्या येईन आणि तुला लय अतिक्रमण काढायचं एवढं घाटा 4-5 एकर काढ ना म्हणलं अतिक्रमण. अरे स्वतः काचाच्या घरात राहायचं आणि दुसऱ्या दगड आणायचे ही पद्धत या ठिकाणी चालू आहे. महानगरपालिकेचे आमचे नगरसेवक बसलेले आहेत सगळे. महानगरपालिकेचा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबावानुसार 3-4 कोटी रुपयाची पट्टी माफ केली बरोबर आहे का नाही. पाणीपट्टी 3-4 कोटी रुपयाची पट्टी माफ केली म्हणजे फक्त आपल्या पोळीव कसं तुपडतंय. राजकारणामध्ये 2 वर्ग असतात मित्रांनो. एक वर्ग असतो की सत्तेतून संपत्ती. राजकारणातून सत्ता मिळवायची सत्तेतून संपत्ती कमवायची प्रतिष्ठा कमवायची आणि लोकांना फक्त मोठ्याला गप्पा गोष्टी माराव्याच्या भूलभुलाया करायचा. राजकारणामध्ये एक दुसरा वर्ग असतो त्या वर्गामध्ये आम्ही काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते. राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल माझ्या गोरगरीब लोकांना कशी मदत करता येईल माझ्या त्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाला आपण कशी आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडवणूक करता येईल यासाठी सत्ताचा वापर करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहे. मी तर कालही आमदार नव्हतो आजही आमदार नाही उद्या पण आमदार नसणार आहे. मी आजही कार्यकर्ता आहे उद्या पण कार्यकर्ता असणार आहे परवा पण कार्यकर्ता असणार आहे. नेहमी कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं जातं. आता तर एका कार्यकर्त्याने तर डायरेक्ट सांगितलं होती यांचा एक रेकॉर्डिंग कॉल दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. याचा तर इतका मला आता सुरू झालंय. सकाळीच आमच्या केडगावच्या एका नगरसेवकाने मला फोन केला. मी म्हणलं बोला विजयराव काय त्याने काय नाही आम्ही इथं मॉर्निंगचा ग्रुप एक त्या ग्रुपच्या आमची पॉईंट लागली होती तुझा साहेब फोन उचलितो का आमचा माणूस फोन उचलितो बघा याच्या साहेबाचा तर फोन उचलायचा काय संबंध नाही पीएच नाही फोन उचले तर साहेबाचा काय विषय. मला फोन म्हणलं बोला काय विजयराव त्याने काय नाही मला 10,000 रुपयाची पॉईंट जिंकलो. म्हणलं बरे हो आता म्हणजे एवढ्या लोकांना जर तुम्ही निवडून आल्यानंतर 5 वर्षांमध्ये लोकांना त्या ठिकाणी भेटत नाही कार्यकर्त्यांना शेवट सत्य. आपण ज्या वेळेस एखाद्या पदावर जातो लोकप्रतिनिधी म्हणून त्या पदाचा अर्थ काय तुम्ही जनतेचे सेवक असता आणि जनता ही राजा असते. तुम्हाला असं वाटतं की आम्ही पदावर आल्यानंतर आम्ही राजा आहे आणि जनता ही म्हणजे आमची प्रजा आहे. शेवट तुम्ही बसलेले राजा आहे तुम्ही ठरवणार आम्हाला कुठल्या जागेवर बसवायची. माझ्या ठिकाणी कुणी आमदार आहे कुणी महापौर आहे कुणी सरपंच आहे हे कुणी ठरवलं तुम्ही ठरवलं म्हणून आम्ही पदावे. उद्याची ही लोकसभेची निवडणूक आहे नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक तुम्ही ठरवणारे कोणाला दिल्लीला पाठवायचे. शेवट जनता महत्वाची आहे. जनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधातली ही जनशक्तीची निवडणूक ही बऱ्याच वेळा आता सांगितलं जातं की आता लय मोठी यंत्रणा येणार आहे आणि मग आता काय सगळंच होणार आहे. मला बऱ्याच जणांचे फोन आले आता जरा निवडणूक जरा वातावरण सुरू होत काय म्हणू नको जरा तिकडून येऊ दे रसत. मी सांगतो तू पण घे मला पण दे खर्च.
म्हणजे रस्ते यंत्रणा हे यंत्रणा सगळी भाडोत्री आहे, हे डब्या डुब्यावाले ही यंत्रणा. पण निलेश लंकेकडे यंत्रणा नाही, जीवा भावाचे लोक आहे माझ्याकडे, जी ताकद माझी महत्वाची. मला जर एखाद्याने प्रश्न विचारला तू आयुष्यात काय कमवलं, मी सांगू शकतो मी आयुष्यात काय कमवलं मला माहित नाही. मी आयुष्यात जे कमवलं हे लाख मोलाची माणसं ज्यांची किंमतच होऊ शकत नाही असे माणसं कमवण्यात त्या ठिकाणी कमवलेले आहे. एवढं उद्याच्या भविष्यात निवडणुकीला सामोरं जात असताना या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या राजकीय कारकिर्दीचा उपयोग करणार आहे. हे पद मिरवण्यासाठी नाही, हे पद सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी पदाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे आज राज्याची परिस्थिती पाहिली, देशाची परिस्थिती पाहिली, तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे ही लोकशाही जिवंत राहीन का नाही, ही लोकशाही जिवंत राहीन का नाही असं वाटतंय. आज ही 2024 ची निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी देशाच्या भविष्यासाठी ही सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. ही देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे, ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी विचारपूर्वक प्रत्येकांची एक भावना पाहिजे. निलेश लंके उमेदवार नाही, आम्ही सर्वजण उमेदवार आहे. हीच ज्यावेळेस प्रत्येकामध्ये भावना निर्माण होईल त्यावेळेस ही निवडणूक म्हणजे आपण इतक्यात सहजपणे ही निवडणूक जिंकू शकतो. निवडणुकीचा निकाल तर ठरलेला आहे, तुम्हाला मित्रांना सांगतो. कुणी काही करू द्या, कम से कम 2 लाख लावू द्या यंत्रणा. यंत्रणा लावून काय हिंडायचं, कोणाला हिंडून द्या. हे प्यादे बदलू शकतात, प्यादे बुद्धिबळाच्या खेळातले प्यादे बदलू शकतात, पण हे सैनिक बदलू शकत नाही हे मला खात्री आणि विश्वास. तुम्ही राजकारण कुणाला एखादा दबाव आणू शकता, हे तू चौकशी लावीन, तुला हे करीन ते करीन. माझ्या शेतकऱ्याची काय चौकशी लावणार आहे, माझ्या सर्वसामान्य लोकांची काय चौकशी लावणार आहे. शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून तर इतक्या चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे, इतका गैरवापर चालू आहे. अरे काल प्रवाह आमच्या भिंगार परिसरातील आमच्या एका युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला म्हणून दुसऱ्या दिवशी तडीपारीची नोटीस काढली. पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या पास वाटप चालू असताना फक्त शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं. एक शिक्षक आमच्या फक्त आमच्या विचाराचा शिक्षक असल्यामुळे त्या बाळासाहेब खिलारी नावाच्या शिक्षकाला निलंबित केलं. अकोल्याचे 2 शिक्षक एका चौकात फक्त या लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करीत होते म्हणून त्या शिक्षकांना निलंबित केलं. इतका शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येकाला दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांना तर निरोप येऊ राहिलेले, बघा तुम्ही जर कुठे दिसले तर तुम्हाला निलंबित करू. काही आता सरपंचाला सांगितलंय तू फक्त गप्पस, तुझं काय असेल ते गप्प बसायचं, तुझं पॅकेज पोच होईल. अरे पॅकेज दबाव हे किती दिवस चालणार आहे. रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे, रावणाचा सुद्धा शेवट झालेला. तुम्ही कोण हो, तुम्ही तर इथं म्हणतो राजकारणातलं एक गळ निर्माण झाला ना, अहंकाराचा शेवट काय होतो, अहंकाराचा शेवट होत असतो. हे सगळ्यात महत्वाचं, या देवी मातेने सुद्धा राक्षसाचा संहार केलेला आहे. देवी मातेच्या रूपाने सुद्धा राक्षसाचा ज्या ज्या वेळेस या समाजामध्ये विकृती निर्माण होतात त्याचा संहार करणारं कुणीतरी तयार होतं ना. त्याच पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये राजकारणाचा सत्तेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी केलं जात आहे. आपल्याला 14 निवडणुकीच्या माध्यमातून आजच आपण जनसंवाद यात्रेला सुरुवात करत आहे. मी 2019 विधानसभेच्या निवडणुकीत जनसंवाद यात्रा काढली, पण त्या यात्रेच्या अलाउन्सिंगच्या गाडीला मला कधी परमिशन काढायची वेळ आली नाही. फक्त तहसीलदारला पत्र दिलं, कलेक्टरला पत्र दिलं, त्यांनी परमिशन लगेच दिलं. पण काल आपण पत्र दिल्यानंतर सांगितलं नाही गाड्या आरटीओकडे चेक करायला पाठवा. मग आरटीओ झालं, मग ते डिपार्टमेंट व्हेरीफाय करील. अरे तुम्हाला काय ताकद लावायची, चुकीच्या पद्धतीने लावा. तुमचं फक्त 13 तारखेपर्यंत चालणार दुकानात, हे दुकान तुमचं बंदच पडत असत. आणि प्रत्येक तालुक्यात त्याने 4-6 डापड्यावाले ठेवलेले आहेत, त्या डापड्यावाल्यानेच वाजवायचं. तुमच्याकडे येत्या डापड्यावाले सांगतात साहेब दादा, तुम्ही सांगा तुझा दादा सगळ्यात मोठा आहे, तुझा दादा तुझाच फोन उचलतो का बघ रे जरा म्हणायचं, त्याची घाबरी होईल. तू नाही मग पहिलीला नाही तुम्हाला, तू या साहेबाला फोन लाव, मी माझ्या माणसाला फोन लावतो. नाही फोन उचलला तर अर्धा तास रिटर्न नाही फोन आला नाही मी तुझ्या तंबूत दाखवलो होता, नाही तू माझ्या तंबूत दाखवलो.
अरे हे फक्त लोकांना राजकारणातून फक्त आपल्या प्रतिष्ठेसाठी लोकांना त्या ठिकाणी दबाव तंत्राखाली ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. म्हणून या जिल्ह्याला मी सांगू इच्छितो मोकळा श्वास घेतला पाहिजे. कोणाला कोणत्या पद्धतीने कोणाला कोणत्या विचाराने राजकारण करायचं असेल त्यांना राजकारण करू द्या. प्रत्येक तालुक्यामध्ये ढवळाढवळ करायची, प्रत्येक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्याचा या मतदारसंघामध्ये काम चालू आहे. आपल्या सर्वांना या गोष्टीला जर मुठमाती द्यायची असेल तर आपण सगळ्यांनी आजच कामाला लागलं पाहिजे. आपण जर आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज आपण सामोरं जात असेल तर प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांना भेटलं पाहिजे, आपल्या संबंधित लोकांना भेटलं पाहिजे, आपल्या परिचयाचे लोक असू संबंधित लोकांना भेटून आपल्या प्रभावात कसं दाखल करता येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं असतं. गाडे सरांनी मग सांगितलं निलेश लंगेंचा फोन येऊ नाही हो, आपण कामाला लागलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी सुद्धा एक नवीन उमेदवार आहे, माझ्याकडून एखाद्याला फोन नाही झाला, एखाद्याशी संपर्क नाही साधला तर त्यांनी नाराज न होता आपण ठीक आहे बाबा समजून घेतलं पाहिजे. ही उमेदवार ही निवडणूक ही समजून उमजून घेण्याची निवडणूक आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारांची निवडणूक आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे असू बाळासाहेबजी थोरात असू या सुसंस्कृत नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांनी म्हणजे आजच आपल्या या मोठ्या देवीच्या पायथ्याला सर्वांनी खुणगाड बांधली पाहिजेत. आम्ही आपल्याकडं 4 तारखेला ह्या मोठ्या देवीच्या दर्शनाला गुलालच घेऊन येऊ ही सर्वांनी त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी कमी कालावधीत इतक्या बहुसंख्य संख्येने सर्वजण उपस्थित आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण जी जनसंवाद यात्रा काढलेली आहे त्या यात्रेचा आजचा हा पहिला दिवस, उद्या दुसऱ्या दिवशी आपण ही यात्रा माणिक दौंडी मंदिरासमोरून त्या यात्रेला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. आणि त्यानंतर